आता एक मोठी बातमी, अलिबाग मध्ये एका हाय प्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 7 मुलींची रवानगी कर्जतच्या सुधारगृहात करण्यात आली आहे. त्यामध्ये सिने क्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्याचीही माहिती मिळतीये. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे रायगडचे प्रतिनिधी उदय सावंत. उदय, काय अधिक माहिती आहे? मोठी धक्कादायकच घटना म्हणाली. एकंदरीत अलिबागमध्ये अनेक वेळा असे व्यवसाय करण्याचे प्रकार पाहायला मिळालेत आणि ऐकायला मिळालेत. अलिबाग शहर म्हटलं की समुद्र किनारा आला, पर्यटक बरीच पर्यटक स्थळंही आहेत, त्यामुळे बीचही आहेत, त्यामुळे तिथे पर्यटकांचं येणं जाणं चालू असतं. सूत्रानुसार पोलिसांना समजण्यात आलं होतं ती बंगल्याश समुद्रकिनारी बंगले आहेत, या बंगल्यामध्ये व्यवसाय चालू आहे व ड्रग्सचाही प्रकार चालू आहे, त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून बंगल्यावरती छापा टाकले. या छाप्यामध्ये एकूण 9 जणांना अटक केलं. यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत व मुली आहेत. यामध्ये एजंट लोक व त्याच्याबरोबर असलेले एजंट आणि त्यामध्ये असलेल्या महिला व पुरुष ड्रग्स सेवन करताना मिळालेले आहेत. त्यामध्ये काही एजंट लोक आहेत, त्या एजंट लोकांची मी तुम्हाला नावं सांगते. राखी नोटाणी, रणजित सिंग उर्फ रेणू, राजकमल, नीलम निकम मोदी, वरुण सईद अमीर रज्जाक, सिंगा सिंग, श्रुती गायकवाड, असे 7 या पीडित मुलींची युवतींची नावं आहेत. या युवतींना सुधागर कर्जत येथे ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक जमील शेख करत आहेत. रायगड पोलिसांनी हे मोठं रॅकेट उघड केलं असून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. अशा घटना वाढू नये यासाठी पोलीस प्रयत्न करतात, मात्र तरी देखील अशा घटना समोर येत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.